2004 ला आपल्या काय आले, पुन्हा मंत्रीपद घेतले, विरोधी पक्ष नेते पद घेतलं, वेळ आली 19 ला पुन्हा उडी मारली, तिकडे गेले. पण आता आता मला असं वाटतं एवढ्या उड्या मारल्यानंतर हे दिल्लीला सांगा तुम्ही, तुमचं जाणं येणं फार आहे, दिल्लीला सांगा हे अशोकराव चव्हाण गे लेकिन वापस आएंगे काँग्रेस ने, तो वो बहुत खुश हो गया असे आएंगे. तर मैंने बोल दिया अभी नहीं आपकी सत्ता आने पर. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यावेळेस सैनिक लढण्या करता जात असतो, सैनिकाला सांगितलं जा तिथं लढ आणि मार शत्रूला असं म्हणलं निवळ, तर ती लढाई खरी लढाई होत नसते. जो जातो सैनिक लढण्याकरता त्याला आपण कशासाठी लढतो आहोत, कोणाबरोबर लढतो आहोत, का त्यांना पराभूत करायचं हे मनोमन पक्क असलं पाहिजे आणि ते अत्यंत आवश्यक असलं पाहिजे. म्हणून शिबिराचं महत्व अनन्यसाधारण असतं हे नाकारता येणार नाही. बऱ्याच वेळा म्हणलं जातं की काँग्रेस मागे राहिली, काँग्रेस मागे राहिली, काँग्रेसची पिछेहाट होती आहे. मी मानत असतो की नाही, काँग्रेसची पिछेहाट होत नाही, आमचं जे तत्वज्ञान आहे त्याची पिछेहाट होऊन राहिली. का होते आहे तर याचं कारण सुद्धा हे आहे की जे तत्वज्ञान आहे, जो विचार आपला आहे, त्या विचाराची बांधणी करण्याकरता, तसं कार्यकर्त्यांचं संघटन करण्याकरता, तरुण वर्ग निर्माण करण्याकरता, एनएसआय असेल, युवक काँग्रेस असेल, मोठी काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, ती विचारानं तयार झाली पाहिजे. आणि तो विचार काँग्रेसचा असला पाहिजे, आपल्या राज्यघटनेचा असला पाहिजे, संपेचा असला पाहिजे, जे काँग्रेसचे विचार आहेत तो असला पाहिजे. याचे शिबिर कमी झाले हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे असं माझं मत आहे. खरं सांगतो तुम्हाला, जितके खाल पोचलो आज सुद्धा विद्यार्थ्यांचे घेऊन त्यांना शिबिर घेणं गरजेचं आहे, त्यांच्याबरोबर बोलणं गरजेचं आहे, त्यांच्या शंकांचं निरसन करणं गरजेचं आहे, नागरिकांबरोबर बसून शिबिर घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणं आवश्यक आहे, गावामध्ये बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, तत्वज्ञानाची चर्चा केली, विषयाची चर्चा केली पाहिजे, कसे काम काँग्रेसने केली याची चर्चा केली पाहिजे. कुठं जिथं जागा सापडेल, जो भेटल त्याच्याबरोबर ज्यावेळेस आपण हे बोलायला लागू, तर आपल्याजवळ एवढं मोठं भांडवल आहे, इतकं मोठं भांडवल तुमच्याजवळ आहे, आपली परंपरा, आपलं तत्वज्ञान, आपला विचार, केलेलं काम, केलेलं बलिदान, काय किती मोठं भांडवल घेऊन आपल्याला असं वाटलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की हे हे एवढं मोठं भांडवल घेऊन जातोय, पहिलं तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आम्ही काँग्रेसचे आहोत याचा अभिमान आम्हाला आहे असं म्हटलं पाहिजे. आपण काय म्हटलं पाहिजे, काँग्रेसचा याचा अभिमान आम्हाला आहे आणि आम्ही त्या तत्वाकरता लढतोय, काँग्रेस करता लढतोय. आणि हे सगळं काम जे आहे ते आपल्याला पुढच्या काळात करावंच लागणार आहे. आज मात्र लढाईला सुरुवात होते आहे. त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये जे जे क्षेत्र असेल आघाडी होणार, आमचा प्रयत्न पूर्णपणे आघाडी यशस्वीरीतीने करण्याचा आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आपल्या बाजून आहेच आहे. आघाडी म्हणून आपण एकत्र ज्यावेळेस जाणार आहोत त्यावेळेस सगळ्याच मतदारसंघांना तुम्हाला तुमचे उमेदवार मिळतील असं काही समजणं कारण नाही, वेगवेगळे पण येतील, पण आपला कार्यकर्ता त्यावेळेस त्याकरता उद्देश आपला एक आहे की काही झालं की भारतीय जनता पक्षाला पाय उतार करणं हा आपला उद्देश आहे, मोदींना पाय उतार करणं हा उद्देश आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी चर्चा बाकी करायची नाहीये, त्यांना पाय उतार करायचंय. मग कोण उमेदवार काय यापेक्षाही आमचं ध्येयच एक आहे की भारतीय जनता पक्ष या देशाच्या सत्तेवर राहिला नाही पाहिजे, ते देशाच्या हिताचं नाही, त्यांचं तत्वज्ञान कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून हा ह्या उद्देशानं लढण्याची तयारी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो उमेदवार असेल आपल्याला, तो उमेदवार कुणी असो, कारण टार्गेट आपलं एक ठरलेलं आहे, टार्गेट एकच. आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो, कधी कधी उदासीन तर तुम्हाला वाटत असेल हे गेले ते गेले, कधी कधी होती चर्चा, तेव्हा काँग्रेसनं वाईट दिवस खूप पाहिलेत, खूप वाईट दिवस पाहिलेत. अरे उड्या मारणारे ते खूप आहेत ना, ते काही काही आता एक असं झालंय का व्यावसायिक राजकारणी झालेत, धंदेवाईक राजकारणी झालेत, सत्ता येईल त्याच्याकडे उडी मारून जायचं, पुन्हा सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाल्यानंतर परत सत्ता मिळवायची, मंत्रिपद घ्यायचं, पहा आम्ही काँग्रेसमधून आलो, एवढा त्याग केला आम्ही, आता आम्ही आल्यावर आम्हाला मंत्रिपद नाही असं जरा रडायचं, तिथं सत्ता घ्यायची, तिथं पुन्हा कमवायचं,
पुन्हा काँग्रेसचं आलं का पुन्हा काँग्रेसचं उडी मारायची. एक उदाहरण सांगतो मी की 1980 ला एक फॅमिली कुटुंब एक 80 आपल्या बरोबर नव्हतं. 80 ते त्याला कळतं बरं का चांगलं हवा कशी. 80 आपल्याकडे आलं, 92 पुन्हा बाहेर गेलं, 95 पुन्हा आपल्याकडे आलं, 96 पुन्हा बाहेर गेलं, मंत्रीपद घेतले, परत 2004 ला आपल्याकडे आलं, 2004 आपल्याकडे आलं, पुन्हा मंत्रीपद घेतले, विरोधी पक्ष नेते पद घेतलं, वेळ आली 19 पुन्हा उडी मारली, तिकडे गेले. फक्त आता मला असं वाटतं एवढ्या उड्या मारल्यानंतर हे दिल्लीला सांगा तुम्ही, तुमचं जाणं येणं फार आहे दिल्लीला सांगा हे, नाहीतर परत मी चिनीथालाजींना काल सांगितलं का ज्यावेळेस अशोकराव चव्हाण तिकडे गेले, ऐका हा अशोकराव चव्हाण ज्यावेळेस तिकडे गेले त्यावेळेस ऐका बोलतो त्यावेळेस मी चिनीथालाजींना असं म्हटलं ए अशोकराव चव्हाण गे लेकिन वापस आएंगे काँग्रेसने, तो बहुत खुश हो गया असे आएंगे. मैंने बोल दिया अभी नहीं आपकी सत्ता आने पर. ये हिस्ट्री है, हिस्ट्री इतिहास है. और कांग्रेस ने दिल्ली बहुत खुश हो जाती है उस टाइम पर, देखो वो आ गए आज स्वागत. तो 2004 ज्यावेळेस विखेंनी सांगितलं का यायचं, मी एक आपल्या एक दिल्ली के नेता के तरफ गया मैं, उनको बोल दिया कि देखो वो बहुत तकलीफ देते है, वो आपके साथ नहीं है, आइडियोलॉजी के साथ नहीं है, तो देखो वो लेना ठीक नहीं है, किसलिए आप ले रहे हो, हम करेंगे काम, चुनके लाएंगे हमारा पार्लियामेंट मेंबर ऑफ पार्लियामेंट MP को. उन्होंने बोल दिया नहीं आपको लेना चाहिए, देश को आवश्यकता है आज एक एक खासदार की, एक एक MP की जरूरत है, पार्टी की भी परिस्थिति ठीक नहीं है, तो उनको लेना चाहिए. झालं घेतलं आम्ही प्रचाराला लागलो, काम केलं, माझा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणी त्यांना करायचं ठरलं, त्यांनी करायचं ठरवलं. अध्यक्ष वो बोलने लगे की मेरा अध्यक्ष होना चाहिए, डिस्ट्रिक्ट का भी बड़े लीडर है. तो मैंने फिर दिल्ली गया मैं और बोला कि देखो वो अध्यक्ष मांग रहे, अभी मैं कांग्रेस के साथ हमेशा रहा हूं, मैं बोलूंगा वो अध्यक्ष होना चाहिए, वो तो आपके लोग तो वो दूसरे को करने लगे. वो नेता फिर बोले कि नहीं आपको संभल के लेना चाहिए. नाही म्हणून आपल्याला नाही तो ठराव आता नक्कीच नाही. आपल्याला तेच सांगायचं आहे की आपण आहोत, आपण तत्वज्ञान जपतो, आपण कठीण काळ काढतो, कठीण काळामध्ये संघर्ष आपण करतो. हे जाऊन सत्ता तिकडे घेतात, उडी मारून पुन्हा आपल्याकडे येतात, पुन्हा म्हणतात की पहा आम्ही किती तुमच्या त्यांच्याकडून तुमच्या गावलो, आता आम्हाला पाहिजे. हे चाललं नाही पाहिजे, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो बिलकुल नाही चाललं पाहिजे. हा
हे सगळे जे आहे ना, हे सगळेजण व्यावसायिक राजकारण करतायत, हे धंदेवाईक राजकारण शब्द म्हणा, त्याला धंदा म्हणा, व्यवसाय शब्द सुद्धा, धंदेवाईक राजकारणाला स्थान दिलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की जेवढे या निमित्ताने जे भाषण करायचं, तुम्हाला जायचं आणि भाषण करायचंय, त्यावेळेस एक भाषण तुम्ही केलं पाहिजे सगळ्यांनी, की हे सगळे धंदेवाईक जे राजकारणी झाले, पैसा कमवायचा, उड्या मारायचा, सत्ता घ्यायचा इकड तिकडं, आपलंच नाही आणखी जे झाले सगळे, हे जे धंदेवाईक राजकारण आहेत, या धंदेवाईक राजकारणाचा बंदोबस्त महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे, हा संदेश सुद्धा आपल्याला सगळ्यांना घ्यायचा. ठराव जनतेनं करायचा आता, नाही तर. आणि तुम्हाला सांगतो जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे, प्रचंड असंतोष आहे. या सगळ्या जे चाललंय, खोके सरकार आलं नंतर आपण पाहिलं की सिंचन घोटाळ्यावर मोदीजी मोदी बोलतायत, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला म्हणे बँकेचं तुम्ही बोलत नाही पडला म्हटले. दुसऱ्या दिवशी तिकडे गेलो सगळं साफ झालं, एव्हा जनतेला मान्य नाही. जनता आपल्या बरोबर आहे, जनता आघाडी बरोबर राहणार आहे, परंतु जनतेकडे जाणं सांगणं, एवढं भांडवल आहे तुमच्याकडे, एवढं भांडवल आहे, त्याचा उपयोग आपण जर करू शकलो चांगल्या पद्धतीनं, तर केंद्रामध्ये सुद्धा एव्हा सगळे सर्वे जे येत आहेत, आताचा सुद्धा नवीन जो आज तकचा सर्वे आला, त्याच्या पद्धतीनं 28 जागा आघाडीच्या आल्या, 12 काँग्रेसच्या आल्या, सर्वे हा आहे. आणि तुम्हाला सांगतो आपण जर खरंच चांगलं चांगल्या पद्धतीने काम केलं, तर 28 वरून 38 काही ते पुढे जाईल, कमी राहणार नाही. तुम्ही खरं सांगतो तुम्हाला, तेव्हा जनता कधी बदल करते कळत नसते, लक्षात ठेवा. 80 ला तुम्ही पाहिलं असेल की काय होणार वाटत होतं, इंदिराजी कुठे आहे, बेलचीला गेल्या इंदिराजी, आणि एक मेसेज गेला आणि प्रचंड मताधिक्यानं आपल्या जागा आल्या, तिथे पूर्णपणे सत्ता पुन्हा आली. हा संदेश आपल्या करता राहुलजींचं हे चालणं कधी वाया जाणार नाही, तुम्हाला सांगतो. ही जी पदयात्रा आहे त्यांचे कष्ट वाया जाणार नाही, हे त्यांचं चालणं आणि काम करणं, याचा उद्देश इतका चांगला आहे की काही झालं तरी याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते, लक्षात ठेवा.